निप्पाणी येथे मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती. निप्पाणी एंडुरन्स स्पोर्ट्स असोसिएशन टीम नेसा यांच्यामार्फत मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रम प्रसंगी धावपटू व क्रीडांगपटूंसाठी संगम पॅराडाईज हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे निप्पाणीसारख्या भागांमध्ये धावपटू क्रीडापटू तयार व्हावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांची आपल्या भागात ओळख निर्माण व्हावी आणि या क्रीडांपटूंच्यापासून प्रेरणा घेऊन क्रीडापटू व धावपटू निर्माण व्हावेत. यासाठी टीम निसाने गेली 2 वर्ष चांगल्या प्रकारे मॅरेथॉन अरेंज केल्या आहेत. यावर्षी टीम निसाने 17 डिसेंबर 2023 रोजी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. 17 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मॅरेथॉनच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ म्हणून टीम नेसाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये मुंबई ते धारवाडपर्यंतच्या क्रीडापटू व धावपटूंचा सत्कार व रजिस्ट्रेशनचे फ्री बुकिंगचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मॅरेथॉनमध्ये अभूतपूर्व यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी मॅरेथॉन संदर्भात आपापले मनोगत व्यक्त केली. त्याचे बरेच वेळ पण आहे. कीप इट सिम्पल आमचा एक हॅशटॅग आहे जे मी नेहमी फॉलो करत असतो. तेवढ्या गोष्टी आपण सिम्पल ठेवणं तेवढ्या जास्ती छान होतात. तर आईस्पाचं पण एकदम सिम्पल प्रकार आपण फॉलो करू शकतो आणि तो म्हणजे की घरात 4-5 भांड्यांमध्ये बर्फ लावायचा आणि एका बाजूमध्ये तो टाकायचा आणि थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात पाय आणि गुडघ्यापर्यंत ठेवायचे आणि नंतर त्यातपर्यंत अनुभव करायचे. आता हे थोडंसं जरा वेळ वाटतं की त्यातपर्यंत अनुभव करायची, पण आपलंच काम नाही त्यामुळे काय हरकत नाही अनुभव करायला त्या पद्धतीने. पण आईस्पात खूप महत्त्वाचे आहे. प्रॉपर वॉर्मअप आणि प्रॉपर स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेचिंग जर का नाही केलं तर 90% इंजुरीज किंवा मसल स्टिफनेसमुळे होतात. त्यामुळे स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे. कन्नड इंग्लिश मराठी थोडं थोडं येत आहे, फार कम्फर्टेबल. हिंदी मराठी एल्लरिगू नमस्कार. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಎಂಡ್ಯೂರೆನ್ಸ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೇನೆ. ಐ ಹ್ಯಾಡ್ ಸಮ್ ಅದರ್ ಐಡಿಯಾ ಬಿಫೋರ್ ಕಮಿಂಗ್ ಹಿಯರ್, ಸಮಥಿಂಗ್ ಕಾಲ್ಡ್ ಸಮ್ ನೇಸಾ, ಐ ಡೋಂಟ್ ನೋ ವಾಟ್ ಇಟ್ ಈಸ್. ಅಂಡ್ ಸಂಬಡಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ದ ವಾಟ್ ಈಸ್ ನೇಸಾ ಆಫ್ಟರ್ ಕಮಿಂಗ್ ಹಿಯರ್ ಐ ಕೇಮ್ ಟು ನೈಟ್. ಬಟ್ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಮಚ್ ಹ್ಯಾಪಿ ಅಂಡ್ what words to say, seeing all these great athletes, they are all our what to say, pearls of India. Both of them, it's a great honor to be here with them and sharing their dais. I am very much overwhelmed, and who have arranged this, it is a great thing, and people of Nippani has arranged this program and making aware these people's. आता मराठी में थोडं बोलतो. मला बहुत खूप खुश झालं आणि सगळ्यांना आपण इथं बघून आणि आपलं काय अचिव्हमेंट आहे. ऍक्च्युली खूपच प्रत्येक क्षेत्रातले टॉपर्स आणि रँकर्स इथे आहेत आणि त्यांच्या बरोबर आम्हाला स्टेज शेअर करायला मिळतंय हेच आमच्या दृष्टीने खूप जास्त आहे. आणि तुमच्या निपाणीदारांची आणि एंड्युरन्स मधली सगळी डेडिकेशन आणि तुमची एनर्जी इन्व्हॉल्वमेंट बघून खूप हारावून आल्यासारखं वाटतंय. खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळाले आणि त्यामुळे पुढे अजून काय करायचंय हे प्लॅनिंगही डोक्यात आता यायला लागले हळूहळू. आणि मला वाटतं हे व्हिडिओ बघून तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता आपण पुढे काय करायचं हा विचार नक्कीच घोळवत असेल. तर सर्वप्रथम कुलकर्णी सरांना आणि नेसाला खूप मी त्यांचे आभार मानते की सगळ्या क्षेत्रातले अतिशय टॉपच्या व्यक्तींना एका स्टेजवर आणणं हे खूप अवघड असतं आणि ते कार्य त्यांनी आज खूपच यशस्वीरित्या पार केलंय. तरी सुद्धा 1-2 दिग्गज आपल्या इथे नाही आहेत आज काही मेडिकल रिझन किंवा काही रिझनमुळे, त्यांना नक्कीच आम्ही मिस केलंय. पण हा खरंच एक ग्रँड सक्सेस आहे आणि थँक्यू सो मच. आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आमच्याबरोबर असलेले बाकीचे दिग्गज यांच्याशी मला बोलायला आणि त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायला खूप मस्त वाटलं. थँक्यू सो मच. यावेळी या कार्यक्रमास डॉक्टर अमित समर्थ, प्रशांत हिप्परगी, आशिष कसोडकर, डॉक्टर आनंद पाटील, शिव यादव,
सदिया सय्यद, पंकज रवाळू, श्रीशैल ब्याकुडे, डॉक्टर शिल्पा दाते, अमित पेंडुरकर, नवनाथ इंदलकर यांच्या सहित टीम नेसाचे सभासद पदाधिकारी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.